शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने सिटी कोऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ईडीनं अद्याप ताब्यात घेतल्याच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. सिटी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करत आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळी 6 वाजता अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली होती. आनंदराव अडसूळ यांच्या बरोबर त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांनाही ईडीने समन्स पाठवल्याची माहिती आहे. ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार ईडीची टीम सकाळी 6 च्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवलीपूर्वक कदमगिरी घरावर पोहोचली. 4 तासाहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे 4 अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसुळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षापासून बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.